राज्यामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. प्रशासनाकडून संपूर्ण राज्यभर संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात कठोर पावलं उचललेली आहेत. तर राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. तसंच राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा देखील सील करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. आता संचारबंदी म्हणजे नेमकं काय याची सविस्तर माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत निवृत्त DYSP हनुमंत कुलकर्णी. तर यांच्याकडूनही आपण अधिक माहिती काही वेळानंतर घेणार आहोत. आता आपण तर आता आपण पनवेलहून आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज भिंगाडे. त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. मनोज, महाराष्ट्रामध्ये संचारबंदी लागू झालेली आहे, मात्र एक दिवस नागरिकांनी जनता कर्फ्यू पाळल्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र नागरिक घराबाहेर पडले. नवी मुंबईमध्ये देखील काल तीच कुठेतरी परिस्थिती होती. आज सकाळचं दृश्य नेमकं पनवेलमध्ये कसं आहे? अमृता, नक्कीच आपण पाहिलं की काल राज्य शासनाने जे आहे ते कालपासून संचारबंदी पुन्हा एकदा लागू केलेली आहे. मात्र येथील नागरिक स्वतःहून ही संचारबंदी स्वीकारायला तयार नाही असं सकाळचं दृश्य आपण पाहू शकतो. मी आता सध्या आहे कामोटा एक्सप्रेस हायवेवरती. या ठिकाणी आपण पाहू शकता माझ्या मागे जे आहेत ते नागरिक रस्त्यावरती उभे आहेत. राज्य शासनाने सांगितलेलं आहे की आपत्कालीन सेवा व्यतिरिक्त कोणीही रस्त्यावर उतरायचं नाही. मात्र आपण पाहू शकता की कशा प्रकारे नागरिक जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत. कोरोना व्हायरसचा हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन कठोर निर्णय घेत आहे. कालपासून संचारबंदी देखील केली आहे. पोलिसांनाही कठोर पावलं यासाठी उचलावी लागत आहे. मात्र नागरिक याकडे दुर्लक्ष करत आहेत. अमृता, नक्कीच मनोज, त्याचबरोबर कुठेतरी प्रशासनाकडून नागरिकांना वारंवार सांगितलं जात आहे, जर आपलं काम असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा आपल्या कुटुंबियांसोबत घरात राहा, जेणेकरून या व्हायरसचा फैलाव होणार नाही. मात्र नागरिक कुठेतरी प्रशासनाच्या या सूचनांची पायमल्ली करतायत, कुठेतरी गंभीर होताना दिसत नाही आणि वारंवार मुंबईसह मुंबईच्या उपनगरातून समोर येत आहे. याबद्दल काय सांगाल? नक्कीच अमृता, कालपासून नवी मुंबई पोलिसांनी एक ऑटो रिक्षाही केलेली आहे, ज्याद्वारे स्पीकर लावून प्रत्येक एरियामध्ये जाऊन ते आवाहन करत आहेत की आपत्कालीन स्थितीमध्ये जरच अर्जंट असेल तरच तुम्ही बाहेर पडा. मात्र नागरिक जे आज सकाळीही पाहिलं आपण की वॉक करायला बाहेर पडत आहेत, खासगी गाड्यांमधून प्रवास होतोय, खासगी बसमधून प्रवास होतोय, रिक्षामधून राज्य शासनाने सांगितलं की एकच प्रवासी प्रवास करण्यात यावा. मात्र या ठिकाणी रिक्षातून दोन दोन तीन तीन जण प्रवास करत आहेत. नागरिक याकडे कुठेतरी दुर्लक्ष करत आहेत असं हे चित्र आपल्याला सकाळपासून या पनवेलमध्ये दिसत आहे. अमृता, नक्कीच मनोज, त्याचबरोबर मुंबईमध्ये दादर असेल, ठाणे असेल, या भागांमध्ये सकाळी लोक भाजी विकत घेण्यासाठी घराबाहेर पडले आणि एकच गर्दी झाली. प्रशासनानं जी संचारबंदी लागू केली आहे त्यामागे उद्देश हाच आहे की एकत्र लोकांनी येऊ नये. काल मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारे सांगितलं, पाच लोकांनी एकत्र येत कुठेही समूह करून उभं राहू नये, या सूचनांचं पालन करताना देखील लोक दिसत नाही आहे. तर दुसरीकडे जे भाजी विक्रेते आहेत, शेतकरी आहेत, त्यांना देखील आर्थिक चणचण भासते, कुठेतरी त्यांचं आर्थिक गणित कोलमडलेलं आहे. याबद्दल काय सांगाल? नक्कीच अमृता, आर्थिक गणित कोलमडलं आहे ही गोष्ट खरी आहे. मात्र हा जो प्रादुर्भाव आहे हा रोखण्यासाठी शासन प्रत्येक पाऊल उचलत आहे. कुठेतरी आर्थिक नुकसान सोसून या कोरोना रुग्णाला आपल्याला सामोरं जायचं आहे. अशीच परिस्थिती जी आहे ती काल पनवेल ऋषी उत्पन्न बाजार समितीत पाहायला मिळाली आहे. संचारबंदी केल्यानंतर सुद्धा लोक ह्या ठिकाणी अफाट गर्दी केलेली होती. राज्य शासनाने संचारबंदी यासाठीच केलेली आहे की 4 ते 5 लोक एकत्र येऊ नये, कारण त्या ठिकाणी प्रादुर्भाव जास्त होतो. तरी सुद्धा आपण या ऋषी उत्पन्न बाजार समितीत बघितलं की कशा प्रकारे गर्दी होती. ही गर्दी कुठेतरी टाळावी यासाठी पोलीस प्रशासन शासन भरपूर प्रशासन करत आहे. मात्र याला नागरिकांनी कुठेतरी स्वतःहून सपोर्ट करायला पाहिजे असं आपण आवाहन देखील काल एम न्यूजच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. काल आपण पाहिलं की कळंबोली एक्सप्रेस हायवेला देखील लोक गाड्या घेऊन निघाले होते. शासनाने सांगितलंय की तुम्ही आहे तिथे त्या स्थितीतच घरी तुम्ही सेफ आहात, तरी सुद्धा नागरिक जे आहे ते खासगी गाड्या घेऊन गावी निघालेले होते. अमृता, नक्कीच मनोज,
त्याचबरोबर नागरिकांना आता प्रशासनानं आव्हान केलंच आहे की घराबाहेर पडू नका. मात्र तरीही जे नागरिक जे तरुण घराबाहेर पडतात ते त्यांना पोलिसांच्याही काठीचा प्रसाद खावा लागतोय. त्यामुळे पोलीस प्रशासन अधिकारी कशा प्रकारे टोल नाका असेल किंवा महामार्ग असेल या ठिकाणी कार्यरत आहे, गस्त घातली आणि नागरिकांची तपासणी होते का? कारण नागरिक काही ठिकाणी नियमांची पायमल्ली करतायत, नियम मोडतायत, प्रशासन अधिक कठोर या ठिकाणी बनताना दिसतंय. तर हीच परिस्थिती पनवेलमध्ये देखील आहे का? नक्कीच. नवी मुंबई पोलिसांनी प्रत्येक ठिकाणी जे आहे ते टोल आणि चेकिंग नाके चालू केलेले आहे. मात्र काही उन्हाळ टप्पू जे मुलं आहेत जे विनाकारण जे बाईक घेऊन सुसाट पळत आहेत, विनाकारण जे बाहेर पळत आहेत, प्रशासनाला कठोर निर्णय घ्यावा लागतोय. कारण हा जो कोरोनाचा प्रादुर्भाव आहे रोखण्यासाठी काहीतरी प्रशासन कठोर व्हावं लागतंय. त्यामुळे हे जे उन्हाळ टप्पू जे आहेत यांना पोलिसांचा प्रसाद देखील मिळत आहे आणि ते योग्यच आहे असं आता वाटायला लागतंय. कारण लोक सांगूनही आवाहन करून सुद्धा रस्त्यावर उतरत आहे. आजची सकाळची परिस्थिती आपण तेच पाहतोय की हायवेवरती लोक कशासाठी उभे आहेत हे काही कळत नाहीये. आपत्कालीन स्थितीमध्येच फक्त लोकांनी बाहेर पडावं असं राज्य शासनातर्फे सांगण्यात आलंय. तरी सुद्धा लोक आपसूक बाहेर पडत आहे. त्यांना असं वाटतं की आपण काहीतरी बाहेर फिरायला निघावं, वॉकिंग करावं. राज्य शासन सांगितलंय तुम्ही घरात बसूनच जे काही करायचं ते घराच्या बाहेर पडू नये. तरी सुद्धा हे नागरिक जे आहे ते स्वतःहून बाहेर पडत आहेत. अमृता. नक्कीच मनोज. त्याचबरोबर प्रशासकीय अधिकारी जे कार्यरत आहेत, विशेष डॉक्टर कार्यरत, ते त्यांच्यासाठी काल पनवेल स्थानकातून एक विशेष ट्रेन सुरू केली होती. अगदी एक डबा होता, कधीही आपण अशा प्रकारची ट्रेन पाहिली नव्हती. तर आजही जे प्रशासकीय अधिकारी कामावर निघालेले आहेत तर त्यांच्यासाठी वाहतुकीची कशा प्रकारे व्यवस्था करण्यात आलेली आहे याबद्दल काय माहिती मिळते? अमृता, आपण पाहतोय की आज संपूर्ण भारतात जो आहे तो कर्फ्यू पाळण्यात आलेला, संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र अशा परिस्थितीत डॉक्टर, पोलीस प्रशासन आणि आपण मीडिया देखील या सर्व फील्डमध्ये उतरलेलो आहोत. सर्व वाहतूक व्यवस्था जरी बंद केली असली तरी या आपत्कालीन लोकांसाठी काहीतरी व्यवस्था करावी लागते हे शासनाने धोरण ठरवलेलं आहे. त्याच्यासाठी एक स्पेशल जी लोकल आहे त्या लोकलमधून जी आपत्कालीन लोक जी आहेत, हॉस्पिटलमध्ये काम करणारी म्हणा किंवा जे प्रशासकीय जे आरोग्य यंत्रणेतील अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, यांना नेण्यासाठी ही सोय करण्यात आलेली आहे. अमृता. नक्कीच मनोज. त्याचबरोबर राज्यामध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा 100 पार करतोय. 100 पर्यंत ही संख्या पोहोचलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये परिस्थिती आणखीन बिकट होऊ शकते. तर पुन्हा एकदा जे प्रेक्षक आपल्याला पाहतायत, पनवेलमधून जे प्रेक्षक तुम्हाला पाहतायत, त्यांना आपण हेच आव्हान करूया की जीवनावश्यक वस्तू ज्या ठिकाणी मिळत आहेत त्या ठिकाणी जावा. मात्र इतरत्र बाजारपेठेमध्ये गर्दी करू नका. आणि मला वाटतं आपणही पनवेलकरांना, त्याचबरोबर उपनगर जे आहेत त्या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांना हे आव्हान करावं की कोणीही घराबाहेर पडू नये. मनोज. नक्कीच अमृता. आपण बघितलंय की अत्यावश्यक सेवामध्ये जे किराणाची दुकानं आहेत किंवा जे डेअरी आहेत ह्या ठिकाणी पोलिसांनी परवानगी दिली आहे. मात्र त्या ठिकाणी 2-2, 3-3 जणांनीच जावं. मात्र नागरिकांना असं वाटतं की जीवनावश्यक जे सामान आहे ते एकदम आपण महिन्याभराचं किंवा 2 महिन्याचं घ्यावं असं करू नका. मुख्यमंत्री यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जीवनावश्यक वस्तूचा साठा जो आहे तो पुरेपूर आहे, आपल्याला जेवढे लागेल तेवढंच घ्या. मात्र कुठल्याही ठिकाणी गर्दी करू नका. आपण सातत्याने एम न्यूजच्या माध्यमातून आपण जनतेला आवाहन करत आलो आहे की गर्दी करू नका, गर्दी टाळा, असंच आपण प्रत्येक वेळी आपण सांगत आलो आहे. मात्र नागरिकांनी आता कुठेतरी यावर विचार करण्यात यावा. अमृता. नक्कीच मनोज. आणि असेच अपडेट्स आमच्यापर्यंत पोहोचवत राहा तुर्तास. या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. तर पनवेलहून आपण अधिक आढावा घेतलेला आहे. बाजारपेठा बंद आहेत, नागरिकांना प्रशासनाकडून पोलिसांकडून वारंवार आव्हान केलं जात आहे, काम असेल तरच घराबाहेर पडा. त्यामुळे प्रशासनानं ज्या सूचना दिल्या आहेत त्याचं पालन आपण सगळेच मिळून करूया.